तेव्हा सरळ सरळ असा अर्थ या अभंगाचा, भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान। ज्या वेळेला जीव शरीर धारण करतो किंबहुना जन्माला येतो त्यावेळेला तो आपलं संचित प्रारब्ध आणि क्रियमान या तीन गोष्टी बरोबर घेऊन येत असतो। असा जीव जन्माला आल्याच्या नंतर जसं जसं त्याचं प्रारब्ध आहे त्या त्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये त्याला भोग भोगावे लागतात। म्हणून समाधान स्थितीमध्ये हे भोग जर भोगले तर त्यातून आनंदाची प्राप्ती होते आणि असंतुष्ट पद्धतीने जीवनामधले भोग भोगायला प्रारंभ जर केला असंतुष्टतेमध्ये इच्छाची निर्मिती होते, अपेक्षा वाढतात आणि दुःखाची प्राप्ती होते। असा पहिला चरणाचा अभंग। मनवानी मने मानू नये खेद, मनावा गोविंद वेळोवेळा। त्यासाठी प्रारब्ध जसं आहे त्या पद्धतीने भोग भोगावेच लागतात, म्हणून मनाच्या ठिकाणी खेद दुःख काही मानू नये। आणि केवढाही जीवनामध्ये अति प्रसंग आला हसत मुखानं त्याला सामोरं जावं, नुसतं हसत नाही ते हसणं हसत असताना भगवत चिंतन करत जावं, असा दुसऱ्या चरणाचा अभंग। अनिका रुसावे मनगे बहुता आपल्या संचिता वाचोनिया। हे भोग भोगत असताना अनेक प्रकारचे दुःखाला सामोरं जावं लागतं, अति प्रसंग येत असतात, त्यावेळेला या अति प्रसंगाचं किंबहुना या दुःखांच्या डोंगराचं खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडू नये। कारण व्यवहारामध्ये अशी बरीचशी सवय झालेली असते, असं केलं नसतं तर तसं झालं असतं, याने असं म्हटलं नसतं तर माझं हे वाईट झालं नसतं, अशी सवय झालेली, ही एक प्रवृत्ती झालेली आहे, ही प्रवृत्ती काढून टाकायची, हे आपलं संचित आहे। म्हणून कोणावरही रुसू नये, अनिका रुसावे मनगे भोवता, आणि रुसायचं जर असेल तर आपल्या संचितावर रुसावं, असा तिसऱ्या चरणाचा सरळ सरळ अर्थ। अभंगाचा शेवट, तुका म्हणे भार घातली आवरी होईल कैवारी नारायण। जर काय सर्व भावनेनं अनन्य भावानं भगवंताला शरण गेलं आणि जे काही माझ्या जीवनामध्ये घडणार आहे, जे काही संचित आहे, जे प्रारब्ध आहे, क्रियमान दुःख सुख जे काही आहे, याचा सर्वस्वी जबाबदारी ईश्वरावर जर टाकली तर तीळ मात्रही त्याचं दुःख जीवाला भोगावं लागणार नाही, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही प्रास्ताविक सांगायचं ते असं, हे तुम्हा सर्वांना माहीत आहेच, परंतु ते सांगण्यासाठीच मला बोलवलेलं आहे, म्हणून आद्य कर्तव्य माझं सांगणं। स्वर्गीय गंगा भागीरथी मंदोदरीबाई ढवळे यांचं देहावसान गेल्या वर्षी झालं, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त खालच्या भाषेमध्ये वर्ष श्राद्धाच्या निमित्त हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं ही सेवा माझ्याकडे आली। हरिभक्ती परायण आपले गंगाधर आप्पा यांच्या वतीनं आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं, त्यांच्या बंधूच्या वतीनं, सर्वजणांच्या वतीनं हा सेवेचा योग माझ्याकडे आलेला आहे। ज्या पद्धतीनं सेवा करता येईल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न। कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले हे आपल्या गावाचं म्हणण्यापेक्षा आमच्या आपल्या सर्व परतूर तालुक्याचे वैभव हरिभक्ती परायण गान कोकिळा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू एकनाथ महाराज काकडे आवर्जून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे वाहेगाववरून काटेअप्पा आणि गावातील सर्व मंडळी, विनयकरी बाबा, ऐकणारे श्रोते मंडळी, पुन्हा कोणी राहिलं का? राहिलं असलं तर सांगा। वादक हा वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध,
मृदंगाचार्य ज्यांना मृदंगा मधले महर्षी म्हणतात, की त्या काळामध्ये मी छोटा असताना महाराज त्यांचा मृदंग ऐकला, आपल्या परतूर तालुक्यामध्ये त्यांना जोडच नव्हता, असा मृदंग वाजवायचे. आमच्या गावातल्या सप्ताहाला 8-8 दिवस थांबायचे, त्यावेळेला मी लहान होतो. असे एकनाथ महाराज ढवळे उपस्थित आहेत. आता त्यांच्या पुढे कीर्तन करणं म्हणजे जरा अवघड आहे, कारण सर्व गोष्टीने माझ्यापेक्षा ते मोठे आहेत, परंतु अपेक्षा अशी बाळगतो की जिथे चूक आणते तिथे मला सांगते. अशा पद्धतीने पुण्यस्मरण सोहळा हा साजरा होतो. याच्यामध्ये आपल्याला होईल तेवढं लवकरात लवकर 1-1.5 तासाच्या आत सेवा संपवून घ्यायची. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय जीवाला उपदेश करत असताना सांगतात, जीवाला मानवाचं शरीर मिळालं एवढ्यानं काम झालं नाही, तो येत असताना आपल्या संचित प्रारब्ध क्रियमान या सर्व गोष्टी बरोबर घेऊन येत असतो. दादा बस आपलं संचित आहे, जसं ज्याचं प्रारब्ध आहे त्या त्या पद्धतीने त्याला भोग भोगावे लागत असतात. येत असताना ज्या 3 गोष्टी आपण बरोबर घेऊन येत असतो, जात असतानाही त्याच 3 गोष्टी बरोबर न्यायच्यात. परंतु अडचण अशी आहे, जे बरोबर आणलं ते आपल्याला जात असताना घेऊन जायचं, त्याचा विसर जीवाला पडलेला आहे. आणि जे जात असताना बरोबर आपल्या येणार नाही किंबहुना आपण नेऊ शकणार नाही, याच्यामध्ये जीव गुंतून पडलेला आहे. जीव तर परब्रह्म स्वरूप आहे, चैतन्य आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये का पडतो अडकतो? कारण त्याने शरीराची देहाची संगती केली. जीवाने शरीराची संगती केल्याच्या कारणानं मोह नावाच्या पाशामध्ये हा जीव अटकला गेला, आणि मग त्या मोहाच्या उदरी अनेक विकाराची उत्पत्ती झाली. त्याच्यामध्ये लोभ आला, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, अशा अनेक प्रकारच्या गोष्टीचा अवलंब जीवाने केला, आणि त्याच्यामुळे मग तो दुःख भोगू लागलेला आहे. याच्यामध्ये मी या ठिकाणी आलो कशाला, कुठून आलो, का आलो, आणि जायचंय कुठे, आणि कधी जायचं, हे सर्व स्मरण विसरून गेलं जीवाच. सर्व मम अध्यास आणि अहम अध्यास याच्या सुद्धा जीव लागला. सर्व काही माझं आहे असं जीवाला वाटू लागलं. परंतु त्या जीवाने अगोदर सर्वप्रथम हा अभ्यास केला नाही की ज्या शरीराची मी संगती केली, ज्या शरीराच्या संगतीने आत्म्यानं संगतीमध्ये येऊन देह धारण केला, त्या देहाच्या संगतीमुळे त्याला नामाची प्राप्ती झाली, त्या नावामुळे अनेक अडचणीमध्ये मोहामध्ये फसू लागला, हा जीव विसरूनच गेला. कारण प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांगा पोरे सकळ, मग यांना सोडून द्यायचं का? प्रश्न उत्पन्न होतो पुन्हा. जे खोटे आहे, ज्या खोट्याच्या संगतीने खोट्याचा स्वीकार केला, आणि ते आपल्या आधारानं आपल्या सोबतीला राहू लागले, मग हे खोटे त्यांना सोडायचं का? नाही, यांना सुद्धा सोडायचं नाही. शास्त्राने यांनाही काका सोडायचं सांगितलं नाही. तुम्ही म्हणता मग तो इकूनच तूच बोलायला लागला. दोन्ही कुणी मीच बोलणार, कारण पाकिट मी घेणार आहे ना, कुणीच घेणार आहे, त्याच्या दोन्ही मीच सांगणार. खोटे तरी सुद्धा यांचा अंगीकार करायचा, यांच्या संगतीमध्ये राहायचं, पण कसं? त्याला ज्ञानेश्वर जावं लागलं. कसं राहावं लागलं त्यांच्या संगतीमध्ये? आता ओवी सांगत नाही हा तुम्हाला, त्याचा ओवीचा अर्थ सांगतो. तुम्ही म्हणता ना असं काय काय, तुला पाठ नसेल, पाठ नाही म्हणलं तरी चालतं, पण मी सांगितलं ना खरं का खोटं हे चेक करायला घरी गेलो ज्ञानेश्वरी एवढा, म्हणून ओवी सांगणार नाही. कमळाचं फुल असतं, कमळाचं फुल त्याची उत्पत्ती कुठून होते?
पण पाण्याला चिटकतं का ते? अजिबात नाही. तसं संसारामध्ये राहायचं, देहच अगोदर खरा नाही. मग देह खरा नाही तर जीवाने हा देहाचा स्वीकार का केला? कारण आत्मचैतन्य हे वायू स्वरूप आहे. ते वायू स्वरूपाने भगवंताचं भजन किंबहुना चिंतन करू शकत नाही आणि परमगतीला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून देहाची संगती केली. मग तो खोटा आहे ना? जरी खोटा असेल, परंतु त्याचा वापर जर परमार्थ करण्यासाठी किंबहुना सत्कर्मासाठी केला तर खोट्याच्या संगतीमध्ये राहून त्रिवार सत्य ज्याला म्हणतात, ज्याला वैकुंठ धाम म्हणतात, याची प्राप्ती करून घेता येते. म्हणून खोट्या जीवा या देहाच्या संगतीमध्ये खऱ्या जीवानं राहायचं, ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आणि प्रारब्ध संपवायचं, हे त्याचं उत्तर. काय स्वामी व्यवहारी प्रमाणे पाण्यामध्ये पद्मपत्र म्हणजे कमल राहतो का? कमळावरी भरमर पाय खेळता हळुवार कुचंबेर केशर हे शंका. धन्यवाद. तासे का करी कीर्तन लावू घे म्हणल्यावर मला का कीर्तन करायची गरज? कीर्तनकारच येते. धन्यवाद. आपण असे प्रमाण जर दिले ना, आपण दुपारचे 5 वाजेपर्यंत कीर्तन चालू ठेवू. पण लाईट यायला कमळाचं फुल असतं. त्या पद्धतीने व्यवहारामध्ये राहायचं असतं, संसारामध्ये राहायचं. आणि त्या पद्धतीनं ज्या वेळेला जीव संसारामध्ये राहतो, त्यावेळेला प्रारब्धावर मात करून त्याला संपवण्याची ताकद, त्याला संपवण्याची पात्रता त्या जीवाला प्राप्त होऊ शकते. म्हणून त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर या पद्धतीने राहावं लागेल. दुसरं उदाहरण संसारामध्ये कसं राहायचं, नाथ महाराजांचं पक्षी सांगतात. संसारामध्ये कसं राहायचं, पक्षी अंगणी उतरती तरी ते का गुंतवणी राहती. याचा सरळ सरळ अर्थ सांगतो तुम्हाला. एखाद्याच्या अंगणामध्ये रस्त्यावर काही ज्वारीचे बाजरीचे दाणे पडलेले आहेत, ते पाहिल्याच्या नंतर आकाशामध्ये भरारी घेणारी पाखरं पक्षी येतात आणि ते दाणे टिपतात. किती वेळ? जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत. का असं कधी झालं का एखाद्या पक्ष्यानं ते दाणे टिपले, पोटभर खाल्ले आणि पुन्हा तिथे शिल्लक राहिले पडलेले? मग ज्यांच्या दरवाज्यामध्ये पडलं होता ते पक्षी त्यांच्या घरात गेला आणि ते म्हणला एक थैली द्या बर 15 रुपयाची इथं कशाला. म्हणजे शिल्लक दाणे तिथं घरी घेऊन जातो उद्याच्याला होते. असं झालंय कधी? कधीच नाही. जेवढं लागतंय तेवढं घ्यायचं आणि निघून जायचं, त्याच्या मोहामध्ये पडायचं नाही. हा सुद्धा मानवाला नाथ महाराजांचा उपदेश आहे. संसार करायचंय का? संसार करत असताना मोहामध्ये अडकायचं नाही. किंबहुना की आता मी या ठिकाणी काय करतोय, संसार करतोय म्हणून माझ्यामुळेच हे घर चालतंय. मी आहे म्हणून ठीक आहे, एवढी चिंता साहजिक आहे. ठीक आहे, ग्राही धरू आपण हे चालतंय आणि हे शक्य आहे तुझ्यामुळं. पण त्याही पुढे मानवाचा विचार केला, तो म्हणतो मी मेल्यानंतर मोहाना तो काय खाईल? तो जाय आधी काय खाईल ते पाहिजे, त्याची डोकावून घेता येईल. उलटे बनी उलटी बर का, जाय म्हणल्यानंतर नाही
एवढ्या लांब पर्यंत चिंता करायची, माझा नातू काय खाईल, माझा पंतू काय खाईल, अजाबात नाही. पक्षी अंगणी उतरती तरी ते का गुंत, त्या गाणे टिपण्याच्या नादामध्ये अगदी जास्त वेळ सोडावं, दोन तास सुद्धा गुंतून राहत नाही. तुम्ही बघा, एखादा पक्षी दाणे टिपत असेल, तुम्ही टिपून आले, त्यानं सोनसी मध्ये दाणा येतच घेऊन त्या मनुष्य टिपून येऊया. बाकीची अपेक्षा तो तिथे ठेवत नाही, लगेच निघून जातो. पैसे आपले आहे, सुखाचा विचार कुठेही नाही. इथे साधू सांगतात हा सरळ अर्थ आहे, तुम्हाला आम्हाला समजण्यासारखा आहे. जो संसार, बघा, संसार नावाची व्याख्या दोन पद्धतीमध्ये होते, संसार नाम जन्म मरण आणि संसार नाम दिसणारा पसारा. मग एका साधूने सांगितलं दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि दुसरे साधू सांगतात अवघाची संसार सुखाचा करी. इथे सरळ अर्थ घेऊ नका. अवघाची संसार सुखाचा करील कोण म्हणतो माऊली ज्ञानोबराया? सरळ भाषेमध्ये अर्थ सांगायचा ठरला लौकिक भागानं तर ज्ञानोबराया म्हणतात संसार सुखाचा करील, त्यांचं कुठे लग्न झालं? बघा, सरळ सरळ सुटेबल समजल्या म्हणून सांगतो. ज्यांनी लग्नच केलं नाही, लग्नाचा विषय सोडा, ज्यांनी अवतार नाही घेतला तरी चालतो, परंतु विश्वाला जगताला तळागळातल्या पामराला ज्ञानेश्वरी समजावी म्हणून अवतीर्ण भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबरायाच्या स्वरूपाने भूतलावर अवतीर्ण झाले. आपल्यासारखे विवाह बंधनामध्ये ते अडकले नाही, आणि तरीही ते म्हणतात अवघाती संसार सुखाचा करील. आणि इकडचे साधू म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. मग खरं कोण बोलतो, खोटं कोण बोलते? सज्जना, दोन्ही साधू खरंच सांगतात. साधून जी एक एक शब्द आपल्यासाठी काव्य लिहून ठेवलं, कवित्व करून ठेवलं, ते समजावं इथपर्यंत आपली पात्रता पाहिजे. म्हणजे आपल्याला कळेल की या साधूचं म्हणणं असं आणि या साधूचं म्हणणं असं, परंतु अर्थ दोन्हीचाही एक आहे. कसा आहे मी तुम्हाला सांगतो. बांधवडी आहे हा संसार. पहिला आपण हे प्रमाणे घेऊ, दिसणारा पसारा जन्म आणि मरण हे सर्व दुःख स्वरूप आहे. याच्या संगतीमध्ये राहिलं याला चिकटलं ओल्या नारळासारखं, जीवनामध्ये सर्व दुःखच भोगावं लागेल. आणि त्याच्याच संगतीमध्ये वाळलेल्या नारळासारखं जर राहिलं तर दुःख होणार नाही. परंतु माऊली ज्ञानोबराया सांगतात अवघाची संसार सुखाचा करील. अवघा या शब्दाचा अर्थ इथे परिसीमा नाही, मर्यादेच्या पलीकडे. मर्यादा दिलीच नाही इथे, अवघाची म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त. इथे संख्याही लावता येणार नाही आणि शब्दही लावता येणार नाही. अवघाची संसार सुखाचा करील. आता माऊली ज्ञानोबरायाचा संसार शब्दाचा अर्थ काय? जे जीव संसारामध्ये जन्माला आले, ज्यांना मानवाचा देह मिळाला आणि अधोगतीला चालले, त्या जीवाला उद्देशून त्यांचा संसार, त्यांचं जन्म मरण सुखाचं करील अशी प्रतिज्ञा ती ज्ञानोबरायाची. म्हणजे ज्या जीवानं देह स्वीकारला, शरीर स्वीकारलं, त्याला आयुष्य म्हणजे काय अगोदर हेच कळलं नाही, तर भोग आणि प्रारब्ध त्याचा पुढचा प्रश्न आहे. आयुष्य कशाला म्हणावं? जन्म आणि मरण या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे याला आयुष्य म्हणायचं. याच्यामध्ये दुसरी पंचायत अशी आहे, जोपर्यंत आपण जगलो, बाबा आम्ही एवढ्या वर्ष जगलो हे सांगता येईल, परंतु मग पुढे आयुष्य किती शिल्लक आहे हे कोणाला कधीच सांगता येईल? या प्रश्नाचं उत्तर अगदी कोणाकडेही नाही, कारण येत असताना आपल्या आयुष्याचा बॉन्ड कोणीही घेऊन आलं नाही. खरं एवढंच, केवढं आतापर्यंत जिवंत राहिलो, जगलो हे खरं, पण त्यामधून आतापर्यंत जगत असताना जे सत्कर्म केलं, ज्या ज्या वेळामध्ये सत्कार्यासाठी, धर्मासाठी शरीराचा, मनाचा, बुद्धीचा वापर केला, तेच आयुष्य खरं. आणि
ते खोटं पण आपण उलट करून ठेवतो. जेवढं आयुष्य आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सारखं प्रपंचामध्ये राबतो आणि राहिला वेळ त्याच्यात परमार्थ करतो म्हणून दुःखाची प्राप्ती होते. आणि कदाचित जर हे आयुष्य भोगत असताना साधूने सांगितल्याच्या पद्धतीने संसार केला भगवत चिंतन केलं तर प्रारब्धावरही मात करता येते. नाही दुःख या प्रारब्धामुळं संचितामुळे जे दुःख होत ज्या दुःखाला जीव पात्र ठरतो ते दुःख नाहीस करणे इतपत ताकद प्राप्त होते. याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारावांचं उदाहरण घ्या. आपण आपल्या संसारामध्ये जर हानी झाली कुठल्याही पद्धतीची असो दुःख करतो. जगद्गुरु तुकोबारावाला गावाच्या बाहेर काढून दिलं. काय म्हणले महाराज? चोपला पाटील गावीचे लोक धन्यवाद दिला त्या अभंगामधून त्यांनी गाव करायला. याच्याही पुढे झाला जगद्गुरु तुकोबारायाच्या पहिल्या पत्नी त्यांचं देहावसान झालं. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायाने दुःख केलं का? नाही. का केलं नाही? ईश्वर चिंतनानं प्रारब्धावर मात करण्या इतपत पात्रता केवळ अधिकार त्यांना प्राप्त झाला. संसार केला नाही का त्यांनी? संसारही केला परंतु त्या संसाराला चिटकून बसलेले नाही. त्याच्यामधून मुक्त झाली त्याच्यावर विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना तुमच्या आणि आमच्यासारखं दुःख झालं नाही. दुःख कधी होत असतं? जे आपलं नाही आणि ते आपलंच आहे असं ज्या ज्या वेळेला ज्याला ज्याला वाटतं त्या त्या वेळेला दुःखाची प्राप्ती होते. तर बघ आपण पहिलं प्रमाण घेतलं देह आधी काय खरा. हा देह आपला नाहीच. देह हा पाचाचा आणला उसना शेखी ज्याची त्याला काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? काहीच नाही. देह काळाचा तर आहेच परंतु आणत असताना पांढऱ्याकडून उष्ण आणला. आपण देह हा पाचाचा आणला उसेना शेखी ज्याची त्याला देणे असे. मग महाराज एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्याकडून 1000 रुपये उष्ण घेतले व्यवहारासाठी मग ते परत देताना का दुःख भाऊ? तुमचं काम संपलं ना आता. अडचणीसाठी तुम्ही एखाद्याचे 1000 घेतले परत देत असताना आनंदानं देऊन टाकावे. देह स्वीकारत असताना जन्माला येत असताना कोणीही असो मुलगा असो मुलगी असो कुठल्याही या विश्वाच्या पाठीवर कुटुंबा कोणत्याही कुटुंबामध्ये असो ज्या वेळेला जीव देहाच्या सानिध्यामध्ये देह धारण करून जन्माला येतो त्यावेळेला त्याचा आनंद उत्सव साजरा केला जातो. तोच आत्मा ज्या वेळेला देह ठेवतो मग त्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? आता यांना देव आज्ञा झाली. मग त्यावेळेला आपण दुःख आनंद उत्सव साजरा करतो का दुःख साजरा करतो? दुःख. मग ते आपलं नाही कोणाचं तरी उष्ण आणलं ते आता परत द्यावं लागेल ना. पाच तत्वामध्ये विलीन होती. पंच प्राण हे अंतरिक्षामध्ये विलीन होतील
मग त्यावेळेला दुःख का मानायचं? ज्याची त्याला परत दुवून टाकायलो. दुःख मानण्याचं कारणच एक आहे की ते आपलं नसून आपलं आहे असं ग्रहित धरलं. देह हा आपला आहे असं आपण काय धरलं, पण तो आपला आहे का? आणि जर असता तर वयाच्या 25-30 पर्यंत काळे लोकांचे केस असतात, कालांतराने ते पांढरे व्हायला लागतात. मग केस आपले आहेत तर मग पांढरे होऊ देऊ नको ना. अगदी 40 पर्यंत धष्टपुष्ट शरीर असतं, ताकद असते, कुठलंही काम करण्याची कुवत असते. 40 ओलांडल्याच्या नंतर शरीर तेच असतं, जीव तोच असतो, त्याच कुटुंबामध्ये राहतो, त्याच घरची कामे करतो. परंतु 40 वर्षाच्या आत जी स्पीड काम करण्याची असते ती ते 40 संपल्याच्या नंतर नसते. मग देह जर तुझा आहे ही स्पीड कमी होऊ देऊ नको. आणि तुझा नाही तर मग त्याचा त्याग करत असताना दुःख मानू नको. खरंच अशी टाळकरी असल्यावर कीर्तन खूप सुंदर करतं, कारण हे प्रमाण हे अभंगच पाठवलंय मला. म्हणजे जो अभंग कीर्तन करायला पाठ नाही त्या पाठांतरामधलं टाळकरी उभे, म्हणजे मी किती भाग्यवान. बऱ्याच वेळेला असं होतं मला जर का कीर्तन अभ्यासो असतो पण तिथे टाळकरी व्यवस्थित नसतात, पकवाजा व्यवस्थित नसतो. आमचा पकवाजा तसा सुंदर आहे कारण कीर्तन चालू झाल्यापासून माझ्याकडे त्याची नजर आहे बरं का. त्यासाठी तुमच्या नाही लक्षात आलं, ते आत्ताशी माझ्या लक्षात आलं. ते म्हणला असं सर याची नाव घेतली मग कस काय म्हणून नाव घेतलं नाही सांगतो तू कीर्तन झाल्यावर. उठाला स्वस करीशी वाया भजमन पंढरी राया. म्हणून पुन्हा याही अभंगामध्ये जीवाला उपदेशच आहे, जीवा बाकीच्या भानगडे आनंद करू नको बाबा. काय फक्त भजमन पंढरे भगवंताचं चिंतन कर, कारण जे मिळालंय ते आपलं नाही, देत असताना त्याचं दुःख करायचं नाही. वापरायला जेवढा काळ भेटले या काळामध्ये फक्त सत्कर्म करायचं, भगवत चिंतन करायचं, भगवंतावरती प्रेम करायचं आणि आपलं कार्य साध्य करून घ्यायचं. आणि हे ज्याला जमलं बरं का त्याला फक्त साधू म्हणायचं. आणि ज्याला हे जमलं नाही त्याला जीव म्हणायचं. साधू मधला आपल्या मधला हाच फक्त फरक आहे. साधू एक तर तुम्हाला सांगतो इथे मराव कोणालाच वाटत नाही, कोणाला वाटतं कवरही राहू. पण या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक. मृत्यू रोग. या भूमीचं नाव काय आहे पुन्हा? कर्मभूमी. एवढंच बघ झालं ना, आपल्याला अभंगाच्या संगतीमध्ये चालायचं आहे ना, भोग आणि कर्म. कर्मभूमी ही मृत्यू लोक असून कर्मभूमी इथे आल्यावर कर्म करावं लागेल. आणि आतापर्यंत जे मी सांगतो हे कर्माचीच व्याख्या सांगितली, हे कर्माचेच प्रकार सांगितले तुम्हाला संसारामध्ये. एक जण म्हणलं मग महाराज असं केलं जमत नाही का, मी कोणतंच कर्म करणार नाही असं होऊ शकत नाही. या लोक या भूमीचं नावच कर्मभूमी. अहो म्हणलं एक जण म्हणलं महाराज मी काहीच करीत नाही, कुठलं काम करत नाही, आष्टीला जात नाही, व्यवहार नाही, कीर्तन नाही, भजन नाही, काही नाही, नुसतं बसत असतो. नुसतं बसणे हे देखील कर्मचं. एक जण म्हणलं महाराज आपण काहीच घेत नाही, म्हणजे श्वास तर घेत असतील ना श्वास. मग श्वास घेणे हेही कर्मच आहे काका. आणि जर समजा श्वास नाही घेतला तर मग त्याला मनुष्य म्हणता येणार नाही, त्याला प्रेत म्हणावं लागेल. प्रेत हे कर्म करत नसतं. जो सजीव आहे तो कर्माचं आचरण करत असतो. मग मी
या लोकांमध्ये ज्याला जन्माला यावं लागतं त्याला मरावंच लागतं, हा इथला पहिला नियम आहे. जीवनामध्ये दोन सत्य, बाकी सर्व नित्य, जन्म आणि मृत्यू. त्रिवार सत्य हे मरणाची काही हरकत नाही. जीव जन्माला येताना मरण पदरात बांधून घेऊन येतो, पण तो विसरतो की आणताना मी मरण सोबत आणलं नाही म्हणून विसरलेला आहे. आणि ज्या वेळेला मरणाचा विसर पडतो का, त्याच वेळेला माईक पसाऱ्याच्या नादी जीव लागतो, कारण तेव्हा ते सर्व माझेच आहे. मग जीवाने माझ्या मते विचार असा केला पाहिजे, ज्या कुटुंबामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या महालामध्ये, ज्या घरामध्ये आपण जन्माला आलो त्यावेळेलाही ते घर होतच. आपण जन्माला यायच्या अगोदर तिथे कोणीतरी होत, आपण आलेलो आहोत आणि आता कालांतराने आपण जाणार आहोत. आपण गेल्याच्या नंतर पुन्हा तिथे कोणीतरी असणारच आहे. एवढं जरी ज्ञान झालं जीवाला प्रत्येक, तरी त्याच काम झालं. परंतु आपल्याला हे ज्ञान आहे नाही असं नाही. आपण जन्माला आलो याच घरामध्ये, या प्रॉपर्टीमध्ये आपले पूर्वज होते, कालांतराने आपण जाणार आहोत, आणि आपण गेल्याच्या नंतर इथे आपला वारसदार कोणीतरी असणार आहे याच ज्ञान आहे. फक्त आपण अंमलात आणत नाही. एवढं कोणाला माहित नाही, सर्व जणांना माहित आहे. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू निश्चितमरण, आणि जो मेला त्याचा लगेच जन्म. या ज्ञानेश्वरी मध्ये उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे बनवला. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यूही झाला त्याचा जन्म निश्चित आहे. तुम्ही म्हणता नाही ना महाराज, एकदा मनुष्य गेला पुन्हा कुठे येतो, परिवर्तन होतं. बघा गोष्ट लक्षात घ्या, दूध तापवलं ते विरजायला टाकलं, त्याचं रूपांतर हे झालं. तुमच्या गावामध्ये कोणाकडे दूध नाही, जे माहिती ते सांगत ना, त्याला काय घरच सर संगे. हा सृष्टीपणाची त्याच परिवर्तन दह्यामध्ये होत, कालांतराने दह्याच मंथन केलं. आता दही राहिलं का, मग दह्याचं परिवर्तन कशात झालं, आता लोण्यात झालं. लोण्याला आपण अग्नी संस्कार केले, आता त्याचं परिवर्तन कशात झालं, तुपात झालं. आसनी गावरान तूप तयार झालं, आणि चांगला मस्त तिपवाळीच्या सणाला म्हणा, लक्ष्मीच्या सणाला म्हणा, ते आपण खाल्लं. त्याचे अंश आपल्या बघा कशावर बोलतो मी, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. त्याचे अंश आपल्या शरीरामध्ये गेले. ज्यानं ते तूप सेवन केलं कालांतराने त्याचा मृत्यू झाला. त्याला अग्निसंस्कार केले, त्याचे 10 दिवस झाले, त्याची राख झाली. ती राख शेतामध्ये टाकली, गंगेमध्ये टाकली, गंगेमध्ये टाकली, पाण्यामध्ये मिळाली. शरीराची निर्मिती होत असताना प्रथमी आप तेज पाणी, पुन्हा ते शरीरात आलो. शेतामध्ये जर टाकली ती राख खत म्हणून, बीजाच्या स्वरूपानं धान्याच्या रूपानं आली, म्हणजे प्रक्रिया चालू. उपज येते नासे, नासे ते पुनरपी, फक्त परिवर्तन बीजच झाले. हा फक्त हा देह सोडायचा, दुसरा तयारच आहे. शरीरावर अंगावरती घातलेले जे कपडे कालांतराने ही जुनी झाली म्हणून बदलायची आणि नवीन घालायची. मग ज्या वेळेला आपण नवीन कपडे परिधान करतो त्यावेळेला जुने कपडे टाकण्याचं दुःख होतं का आपल्याला, नाही होत, आनंद होतो का? आता हे जीर्ण झाले, जुने कपड्याचा त्याग करत असताना दुःख होत नाही, त्याचं कारण आहे नवीन कपडे.
शरीर हे जुने झाल्यानंतर याचा त्याग करत असताना दुःख होतं का? पुढचं शरीर कोणतं मिळालं ते आणखीन दिसणं नाही आणि प्राप्तही नाही. सज्जन किती वेळा मला मिळतं? अगदी काही क्षणामध्ये. तू म्हणतो महाराज हे कसं शिकतो? चैतन्यानं आत्म्यानं या शरीराचा संघ सोडला आणि दुसरं शरीर जर धारण करायचं ठरवलं तर म्हणतो महाराज एवढं लवकर शक्य नाही. अगदी शक्य आहे, पण एक फरक आहे त्याच्यामध्ये, त्याच्या त्या बारकावर आपण लक्ष केलं नाही. काही मिनिटांमध्ये दुसरं शरीर मिळतं, परंतु यातना शरीर मिळतो. जे जीवन मिळालं असता ज्या जीवनामध्ये ज्या पद्धतीचं कर्म आचरण केलं त्या पद्धतीचं पुण्य असेल तर पुण्य संपादन करून त्याच्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी शरीर मिळतं. जर पापाचं आचरण केलं असेल तर त्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी यातना शरीर मिळतं, त्याला यातना शरीर म्हणतात आणि त्यालाच भोग म्हणतात. हीच भूमिका महाराज आपण याच्या पहिल्या चरणामध्ये स्पष्ट करतात. Thank you.